पण अजून डबलिंगचं काम चालूच आहे आणि डबलिंगचं काम चालू असल्या कारणाने बाकीच्या ज्या सुपरफास्ट ट्रेन्स आहेत ज्या सिंगल ट्रॅकवर चालू आहेत एक नवी ट्रेन ऍडजस्ट केल्याने पण ट्रायल बेसिसवर सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून पण त्या देखीलचा प्रतिसाद जर मिळाला जर ती ट्रेन फुल चालली की सगळ्यांनी गाड्या सोडून त्या ट्रेनचा वापर हा केला पाहिजे जेणे की ती कायम सातत्य त्या ट्रेनमध्ये टिकून राहतील. दादा, नगर जिल्ह्यातल्या नगर प्रदक्षिणेतल्या नागरिकांचे आज गेल्या अनेक दिवसापासून पुणे नगर ही सेटल सर्व्हिस रेल्वेची सुरू करण्यासंदर्भाची मागणी आहे आणि बऱ्याच दिवसापासून याच्यावर फक्त आश्वासनं दिली जातात. नेमकं काय स्थिती आहे? नाही, आता मागच्या आठवड्यात माननीय रेल्वेमंत्री दानवेसाहेब यांच्याबरोबर एक बैठक झालेली आहे आणि यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. माझे प्रयत्न गेले अनेक वर्षापासून चालू आहेत, हे काही नाकारता येणार नाही. अनेक टेक्निकल अडचणी असतात कारण की डबलिंग आतापर्यंत पूर्ण व्हावं असं अपेक्षित होतं. डबलिंग झाल्यानंतर मग ते शक्य झालं असतं पण अजून डबलिंगचं काम चालूच आहे आणि डबलिंगचं काम चालू असल्या कारणाने बाकीच्या ज्या सुपरफास्ट ट्रेन्स आहेत ज्या सिंगल ट्रॅकवर चालू आहेत एक नवी ट्रेन ऍडजस्ट केल्याने त्यांच्या टायमिंगमध्ये बदल करणं ही फार मोठी प्रक्रिया होती. मला असा विश्वास आहे की येत्या महिन्याभरामध्ये एखादा सकारात्मक निर्णय केंद्र शासनाकडून येईल आणि ट्रायल बेसिसवर नगर ते पुणे इंटरसिटी ही चालू होईल. पण ट्रायल बेसिसवर सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून पण त्या देखीलचा प्रतिसाद जर मिळाला जर ती ट्रेन फुल चालली रेल्वे त्याच्यातून उत्पन्न मिळालं तरच ती भविष्यात चालू राहील. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. ट्रेन चालू करून घेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, ती चालू पण होईल पण चालू झाल्यानंतर तिथली पुढची जबाबदारी नागरिकांची देखील राहील की सगळ्यांनी गाड्या सोडून त्या ट्रेनचा वापर हा केला पाहिजे जेणे की ती कायम सातत्य त्या ट्रेनमध्ये टिकून राहतील.